हासदार राजेंद्र गावित ने उठाई आदिवासियों के लिए आवाज। आपको बता दें कि मुंबई में आज भी बहुत सारे आदिवासी पाड़े हैं जहां बिजली पानी जैसी मूलभूत सुविधाओं से वंचित है, जिनके के लिए हासदार राजेंद्र गावित ने पेरू बाग आदिवासी पाड़े में जाकर सुनी उनकी समस्याएं और जल्द से जल्द सब सुविधा मुहैया कराने का दिया वादा। पेश है मुंबई से सत्यम सिंह की एक रिपोर्ट। तयार करतो सगळ्यांचे प्रश्न याचं पण हे करतो आणि सगळ्यात महत्त्वाचं आदिवासींच्या जमिनी ज्यांनी ज्या बिल्डरांनी खराब केलं ते आपल्याला वैयक्तिक लेवलचे घ्यावं लागतं। हे बघा, एक खरं म्हणजे या ठिकाणी आय आय टीचा सुद्धा जन्म झाला नव्हता। त्या आय आय टीची म्हणजे 1963 साली स्थापना झाली, परंतु हे आदिवासी स्वातंत्र्याच्या अगोदरपासून 1935 या ठिकाणी ते राहत आहेत। मग आरे कॉलनी असेल, नॅशनल पार्क असेल, किंवा या ठिकाणी आय आय टीचा परिसर पेरूबाग असेल, या ठिकाणी जे आदिवासी बांधव राहतात त्यांना अजूनही आज आपण जर परिस्थिती बघितली तर त्या ठिकाणी अजूनही विजेची व्यवस्था नाही आहे, त्या ठिकाणी रस्ते नाही आहे, त्या ठिकाणी पाण्याची सोय नाही। अशा प्रकारे हे वर्षानुवर्ष मग कुठलंही सरकार असो असं ज्या पद्धतीने या ठिकाणी आदिवासी बांधवांवरती अन्याय झालेला आहे, अत्याचार झालेला आहे, आणि त्याचा एक निषेध म्हणून या ठिकाणी एक आदिवासी बांधव त्या ठिकाणी बांद्रा कलेक्टरवरती आम्ही एक मोठा मोर्चा काढायचा आम्ही एक नियोजन करतो आहोत। आणि सगळ्यात महत्त्वाचं या आय आय टीने खरं म्हणजे या आदिवासी बांधवांना जे आहे त्याच ठिकाणी ते राहिलं पाहिजे, कारण पारंपरिकदृष्ट्या या ठिकाणी विहार तलावामध्ये त्या ठिकाणी ते मत्स्य व्यवसायासाठी त्या ठिकाणी व्यवसाय करतायत, किंवा छोटे मोठे धंदे आहे या जंगलामध्ये राहून त्या ठिकाणी ते करतायत। आणि त्यांना जर समजा कुर्ल्यासारख्या भागामध्ये जर समजा त्या ठिकाणी त्यांचं स्थलांतर केलं तर मला वाटतं त्या नागरी वस्तीमध्ये हे आदिवासी बांधव राहू शकणार, कारण त्याच्या कोणाच्या कोंबड्या आहे, कोणाच्या बकऱ्या आहे, ते कुठे घेऊन जाणार आहेत। आणि म्हणून या ठिकाणी एक सकारात्मक दृष्ट्या अशा पद्धतीने मुख्यमंत्र्यांकडे बुधवारी बैठक आहे, त्या बैठकीमध्ये हा मी म्हणजे मी मागणी करणार आहे या आदिवासींना आहे त्याच ठिकाणी त्यांचं त्या ठिकाणी म्हणजे आपलं पुनर्वसन त्या ठिकाणी करण्यात यावं, अशा पद्धतीने आम्ही ती मागणी करणार आहे।